एमआयडीसी कुपवाड परिसरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गंभीर गुन्हे दाखल असलेले रोहित उर्फ दादा कदम टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. टोळी प्रमुख रोहित उर्फ दादा सुदाम कदम वयवर्ष 23 राहणार अहिल्यानगर कुपवाड, सदस्य शैलेश तानाजी पडळकर वयवर्ष 29 राहणार विचारेमळा कुपवाड आणि रियाज बाबासाहेब मुजावर वयवर्ष 35 राहणार विचारेमळा कुपवाड अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की कुपवाड परिसरातील रोहित कदम याच्यासह टोळीवर 2017 ते 2023 या कालावधीत खून करून पुरावा नष्ट करणे, घातक हत्याराने खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ आणि दमदाटी करून दुखापत पोचवणे, रात्रीची घरफोडी करणे यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरच्या टोळीतील सदस्य हे कायदा न जुमानणारे असल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिला होता. सदरच्या प्रस्तावाचे अवलोकन करून मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा यांचा चौकशी अहवाल, टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल, यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबींचा विचार करून टोळी प्रमुख रोहित कदम यांच्यासह तिघांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणूक, सण उत्सव या काळात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईनं नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढे सुद्धा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.